ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मे 22 अखेर काळमवाडी धरणातून कोल्हापूरवासियांना होणार विपुल पाणीपुरवठा, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। कोल्हापूर शहरातील जनतेला शुद्ध मुबलक आणि थेट पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने काळमवाडी धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती। काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला। कोल्हापूर शहराचं आपलं सर्वांचं जे स्वप्न आहे थेट पाहिजे, अनेक वर्षाचं गरमी वर्षाचं स्वप्न होतं की आपण स्वच्छ पाणी प्यावं। यासाठी मला आठवते आघाडी शासनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराजे चव्हाण साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नाने आपण UIDSSMG या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कोल्हापूर शहराची पाणी पुरवठा योजना काळमवाडी धरणामध्ये टॅक्वेल उभारून 54 किलोमीटर सायपन पाणी पुरीकडे आणून आपण कोल्हापूर शहरवासियांना स्वच्छ भरपूर पाणी द्यायला आहोत। आता यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा होता 60%, राज्य शासनाचा 20%, आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा 20%। अशी योजना या निधीमधून उभारली जाणार होती। योजनेची प्रशासकीय मान्यता 27/12/2013 झाली। योजनेची मंजूर किंमत 425.31 कोटी, कामाची वर्क ऑर्डर झाली 22/8/14, कामाची मुदत होती 27 महिने 21/11/2016 पर्यंत, त्याला 4 वेळा मदत वाटा पण दिली। या योजनेचं काम 31 मे 2021 केले 79.50 जे आता आहे त्यांनी सांगितलं, म्हणजे 80% काम पूर्ण झालेलं आहे। 3.5 किलोमीटर पाईपलाईन घालायचं शिल्लक राहिलेलं आहे 54 किलोमीटर पैकी, त्यामध्ये 16 अंकुर आणि फॉरेस्ट्री होती त्यालाही आता परवानगी मिळालेली आहे। वाटते महिन्यात 100% पाईपलाईनचं काम पूर्ण होईल। WDPचं काम पूर्ण झालेलं आहे, पाईपलाईन पूर्ण झालेली आहे। फक्त काम जे आहे जॅक्युएल आणि इंटरक्युएल ज्याचा उल्लेख आता आयुक्तांनी केला तेवढंच काम आता आपलं अपूर्ण आहे। आता याची अडचण काय झाली की याची अडचण दोनच झाली की 2015 साली आपण फॉरेस्ट आणि सह्याद्री वाघ प्रकल्पासाठी या दोन्ही फॉरेस्टच्या परवानग्या मागितल्या आणि त्या परवानग्या आपल्याला 2018 मिळाल्या, आणि 2018 साली सह्याद्री वाघ प्रकल्पाची फॉरेस्टची परवानगी मिळाली, आणि या राहिलेल्या उर्वरित कालामध्ये आता आपण 31 मे 2022 मध्ये काम पूर्ण करणार आहोत।